काय नाव तुमचं? माझं नाव शशिकांत शेळके. शशिकांत शेळके. वय किती तुमचं? 33 वर्ष. 33 वर्ष. कुठल्या गावचे तुम्ही? अहमदनगर मध्ये राहता. ओके. काय तकरारीसाठी तुम्ही डॉक्टर अभय मुत्तनकडे आले होते? सर, मी याच्यासाठी आलो होतो, मला हार्ट प्रॉब्लेम होता, धडधड होणे, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड वगैरे वाढलेलं होतं, याच्यासाठी मी ह्या चेकअपसाठी. ओके. किती दिवसांपासून त्रास होतो तुम्हाला? मला हा त्रास जवळपास 7-8 वर्षापासून होतो. म्हणजे कशा धडधडचा? धडधडीचा. बरं, म्हणजे ॲलोपॅथिक औषधं वगैरे तुम्ही घ्यायचे याच्यासाठी? तरी व्हायचं. तरी पण त्रास व्हायचा. अच्छा अच्छा. कधी कधी व्हायची ती धडधड? असं काही वाजलं किंवा अचानक काही हे झालं त्यावेळेस धडधड व्हायची. दिवसातून भरपूर वेळेस असं काही कसला आवाज आला, काही झालं की त्यावेळेस व्हायची. घाबरल्यासारखं झालं की लगेच ती धडधड चालू व्हायची. बर. आणि त्यावेळेला तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे किती होतं? त्यावेळेला माझं कोलेस्ट्रॉल 220 होतं, ट्रायग्लिसराइड 247 होतं आणि एचडीएल 47 होतं. एचडीएल कोलेस्टेरॉल. बरं, आता तुम्हाला औषध किती दिवसांचं दिलं त्यांनी? औषध 1 महिन्याचे दिले. 1 महिन्याचे दिले. बरं, आता तुम्ही फॉलोअपसाठी आलेत आज? फॉलोअपसाठी आले. ओके. काय बदल तुम्हाला 1 महिन्याचे औषध? हार्टची धडधड वगैरे होत होती, पल्पिटेशन्स वाढत होती, ते आता जवळपास 80-90% चांगले. म्हणजे हा त्रास जसं मी ट्रीटमेंट चालू केली ह्या 1-1.5 महिन्याच्या काळात, फक्त 2-3 वेळेस मला त्रास जाणवला होता. जो त्रास मला दररोज होत होता, दिवसातून भरपूर वेळेस व्हायचा, तेव्हा कधी हे झालं. हा त्रास मला 1.5 महिना फक्त 2-3 वेळेस जाणवला. ओके. औषधं चालू. आणि पूर्वी 2-3 वेळा दिवसातून जाणवायचं? हा, दिवसातून 2-3 वेळेस जाणवायचं. घाबरट आल्यासारखं व्हायचं, धडधड, छातीची धडधड वाढून जायची. आणि त्या महिन्यात फक्त 2-3 वेळा? 2-3 वेळेस. ते प्रमाण? हा, खूप कमी झालं. 80-90% कमी झालं. ओके ओके ओके. आणि आता त्याच्यानंतर तुमचे कोलेस्ट्रॉल वगैरे तुम्ही चेक केले एवढ्यात? हो. बरं, ते किती आले? आता कोलेस्ट्रॉल माझं 190 आहे, ट्रायग्लिसराइड 90 आहे आणि एचडीएल 55 आहे. बरं, म्हणजे ट्रायग्लिसराइड फक्त 90 आला आहे? फक्त 90 आला. जो पूर्वी किती होता? जो पूर्वी 270 होता. ओके. म्हणजे 1 महिन्याच्या औषधात? 1 महिन्याच्या औषधात. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला मेंटली कसं वाटतं? एकदम फ्रेश, व्यवस्थित एकदम. म्हणजे माझा जो हार्टचा प्रॉब्लेम होता, तो मला जवळपास 80-90% 1 महिन्यात व्यवस्थित झाल्यासारखं वाटतं. ओके ओके.